वेलकम टू अवर ऑफिशियल युट्यूब चॅनल एम एच एक्झाम गुरु मित्रांनो तुमच्यामध्ये उत्सुकता असेल की तलाठी भरतीचे काय झाले कारण अनेक दिवसापासून तलाठी भरती आज होईल उद्या होईल याबाबत मित्रांनो अनेक नवे परिपत्रक या अगोदरसुद्धा घोषित झालेले आहे आणि त्याच प्रकारचं एक नवीन परिपत्रक आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा महसूल आणि वनविभागातील सेवेने से पदभरतीबाबतची जे सध्या स्थिती आहे ते आपण तुम्हाला याविषयी सांगणार आहोत मित्रांनो तुम्हाला निश्चित किती पदे यावर्षी तलाठीची भरली जाणार आहे हा आकडा तुम्हाला इथे कळणार आहे बघा तब्बल चार हजार सहाशे एक्क्याऐंशी पदे यावर्षी तलाठीची भरल्या जाणार आहे ही सर्व पदे ही इथे बाकी जे मेन्शन केलेली आहे मित्रांनो ही आयोगामार्फत भरण्याची प्रोसेस सुरू आहे त्यामुळे याबाबत आपण काही जास्त डिस्कशन करणार नाही आपल्याला महत्वाचं पद आहे ते म्हणजे तलाठी तब्बल चार हजार सहाशे पदे असणार आहे मित्रांनो आणि हे जिल्ह्यावाईज डिवाईड होणार आहे तर यासाठी मित्रांनो जी पतभरती आहे ती घेण्यासाठी टी सी एस या संस्थेमार्फत भरण्याच्या अनुषंगाने मित्रांनो कारवाई सुरू आहे म्हणजे तुमची जे परीक्षा आहे मित्रांनो ते टी सी एस मार्फत होण्याची दाट शक्यता आहे हे लक्षात असू द्या आणि टी सी एसने महाराष्ट्रातील जे प्रिव्हियस परीक्षा घेतलेल्या आहे त्याचा पॅटर्न तुम्ही लक्षात ठेवा त्यामध्ये जी के त्याचप्रमाणे मित्रांनो मॅथमॅटिक्स रिजनिंग त्याचप्रमाणे इंग्लिश आणि मराठीचे काय कन्सेप्ट असते याविषयीसुद्धा तुम्ही येथे निश्चित माहिती प्राप्त करणे गरजेचे आहे कारण मित्रांनो प्रिव्हियस इयर पॅटर्न जर तुम्ही फॉलो केले टी सी एसचे तर त्याचा निश्चितच तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होईल अनेक परीक्षांचे मित्रांनो प्रिव्हियस इयरचे जे मित्रांनो एक्झाम आहे ते इथे टी सी एसने घेतलेले आहे आणि त्याबद्दल जे पेपर आहे मित्रांनो त्यासाठी आम्ही एक सेपरेट तुमच्यासाठी एक टेलिग्राम चॅनल तयार करण्याचा प्रयत्न करू आणि तिथे सर्व जे प्रिव्हियस परीक्षा झालेल्या आहेत टी सी एस मार्फत महाराष्ट्राच्या त्या आम्ही ते सर्व पेपर्स तुम्हाला तिथे शेअर करण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी मित्रांनो आमचं जे अधिकृत टेलिग्राम चॅनल आहे ॲट द रेट एम एच एक्झाम गुरु एक्झाम गुरु यावर आम्ही लवकरच तुमच्यासाठी लिंक शेअर करू ज्याद्वारे तुम्हाला सर्व पेपर्स एकाच प्लॅटफॉर्मवर मित्रांनो टी सी एसचे उपलब्ध होईल आणि परीक्षेच्या दृष्टीने ते तुम्हाला खूपच महत्त्वाचे असतील तर मित्रांनो टी सी एसमध्ये जे के असते केची पॅटर्न यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र लेवल त्याचप्रमाणे येथे देशपातळीवरील जे के आहे ते सुद्धा तेथे जास्तीत जास्त विचारण्याचा येथे टी सी एसचा कल असतो आणि मित्रांनो त्यासाठी तुम्ही थोडंफार लुसेंटकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे प्रामुख्याने जे हिंदी लुसेंटचं जे पुस्तक आहे ते थोडंफार तुम्ही आता रीडिंग करणे सुरू करून द्या त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं जे जिके आहे त्याचप्रमाणे जिल्ह्याचं जे जिके आहे ते सुद्धा मित्रांनो तुम्ही रटणे महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे जो मित्रांनो एस एस सीमध्ये मॅथमॅटिक्सचा आणि रिझनिंगचा दर्जा असतो प्रामुख्याने एस एस सीच्या ज्या एक्झाम आहेत ती टी सी एस कंडक्ट करते आणि एस एस सीमध्ये जे मॅथमॅथिक्स त्याचप्रमाणे रिजनिंग आणि त्याचप्रमाणे ज्या इंग्लिशचा जो दर्जा असतो मित्रांनो तो त्याची लेवल बघून मित्रांनो तुम्ही प्रामुख्याने या आता आगामी भरतीसाठी म्हणजे तलाठीच्या भरतीसाठी तयारी करणे गरजेचे आहे कारण या परीक्षा टी सी एस मार्फत होणार आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला टी सी एस पॅटर्नबाबत चांगल्या प्रकारे येथे सराव होणे महत्त्वाचे आहे तर ही महत्त्वाची अपडेट मित्रांनो मी तुमच्यासोबत शेअर केली तुम्हाला तलाठी भरतीविषयी माहीतच असेल या पदासाठी मित्रांनो कोणत्याही शाखेची पदवी तुम्हाला आवश्यक आहे एनी डिग्री त्याचप्रमाणे मित्रांनो यासाठी तुम्हाला टोटल शंभर प्रश्नांचा पेपर असणार आहे यावर दोनशे गुण असणार आहे म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नाला दोन मार्क्स असणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो यासाठी तुम्हाला पंचवीस प्रश्न हे मराठीवर त्यानंतर पंचवीस प्रश्न हे जे केवर त्यानंतर पंचवीस प्रश्न हे मॅथ वर आणि पंचवीस प्रश्न हे इंग्लिशवर असणार आहे अशा प्रकारे टोटल चार टॉपिक यामध्ये असणार आहे आणि त्यानुसार येथे हे क्वेश्चनचे येथे मित्रांनो विभाग केलेले आहे किंवा इथे विभागने केलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो शंभर प्रश्नांचा तुमचा पेपर दोनशे मार्क्स आणि तुम्हाला वेळसुद्धा भरगत असा चांगला मिळणार आहे म्हणजे दोन तास म्हणजे तुमच्याकडे एकशे वीस मिनटे असणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा इथे प्रॉपर अभ्यास आहे त्यांना इथे वाव आहे कारण वेळेची इथे कमतरता नाही बँकिंग सारखी किंवा इतर एम पी एस सीच्या एक्झामसारखी सारखी इथे वेळेची कमतरता नसणार आहे शंभरच प्रश्न असणार आहे दोनशे मार्कसाठी